नमस्कार, प्रियंकाज रेसिपी मध्ये आज मी तुम्हाला साखरेच्या गाठीची एक रेसिपी दाखवणार आहे जी करायला अगदी सोपी आहे आणि 2 मिनिटांमध्येच तयार करून होते। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला, बेल आयकॉनवर क्लिक करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक अशी पांढरी शुभ्र साखरेची गाठी घेतली आहे। सध्या मार्केटमध्ये खूप व्हरायटी मिळते, जर तुमच्याकडे कलरची गाठी असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। या गाठीमधला आता आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी इथे एक असा मी बत्ता घेतलाय। या बत्त्याने अलगद असं ठेचायचं, असं थोडंसं ठेचलं ना की लगेच त्याच्यातला दोरा बाहेर निघतो। तर हे बघा, असा हा दोरा बाहेर निघालाय। तर आता असंच आपल्याला पूर्ण गाठीतला दोरा काढून घ्यायचा आहे। ही गाठी तशी एकदम ठिसूर असते तर पटकन कुटल्या जाते। तर हा बघा, असा मी सगळा दोरा काढून घेतलाय। आता ह्या गाठीचा आपल्याला पावडर तयार करायचा आहे, तर त्याच्यासाठी इथे मी एक मिक्सर जार घेतलाय। या जारमध्ये आपल्याला सगळे गाठीचे तुकडे टाकायचे। आता झाकण लावून मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं। तर हे बघा, असं मी मिक्सरला फिरवून घेतलंय। मी तुम्हाला दाखवते, हे एकदम अशी मी बारीक पावडर करून घेतली आहे। आता ही जी पावडर आहे तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला काम असेल तेव्हा तुम्ही वापरू शकता। ही अजिबात खराब होत नाही, खूप जास्त दिवस टिकते। या रेसिपीमध्ये मी सब्जा पण वापरणार आहे। तर इथे मी एक बाउल घेतलाय आणि ह्याच्यामध्ये मी आता 3 चमचे सब्जा टाकलाय। आपल्याला सब्जा फुलवून घ्यायचा आहे, तर त्याच्यासाठी इथे मी सब्जामध्ये पाणी टाकलंय। पाणी टाकल्यानंतर असं थोडंसं फिरवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता की मी सब्जा बुडेल आणि त्याच्यावरती थोडं पाणी राहील इतकं ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलंय। तर आता तुम्ही बघू शकता की सब्जा लगेच 5 मिनिटांमध्ये अगदी फुलून वर येतो आणि फुलल्यानंतर असा दिसतो। हा सब्जा तयार आहे। हा सब्जा आता असंच थोड्या वेळ बाजूला ठेवायचा आणि पुढची रेसिपी करणार आहोत। तर आज मी तुम्हाला गाठीपासून शरबत कसं तयार करायचं ते दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी इथे मी एक ग्लास घेतलाय। या ग्लासमध्ये आता 1 चमचा गाठीचं पावडर टाकायचं आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। ह्याच्यामध्ये मी साधं पाणी वापरलंय। जर तुम्हाला थोडं थंड हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये माठातलंसुद्धा पाणी घेऊ शकता। थोडं असं चमच्याने फिरवून घ्यायचं आणि आता आपलं हे शरबत तयार आहे। गाठी ही मुळातच थंड असते आणि जर तुम्ही गाठीचं पाणी रोज पिलं तर तुमच्या शरीरातला जो थकवा आहे तो निघून जातो। जर तुम्हाला ऊन लागलं असेल, मळमळ होत असेल, चक्कर येत असेल तर त्यावेळेस जर तुम्ही असं गाठीचं पाणी पिलं तर शरीरातला सगळा थकवा निघून जातो आणि रिफ्रेश वाटतं। तर आता हे आपलं शरबत तयार आहे। आता आपण अजून वेगळ्या पद्धतीचं शरबत बघणार आहोत। तर त्याच्यासाठी इथे मी एक ग्लास घेतलाय। ह्याच्यामध्ये आता बर्फ टाकायचा, 1 चमचा गाठीचं पावडर, 1 चमचा मी बडीशोपचं पावडर घेतलंय। इथे मी साधी बडीशोप मिक्सरला अशी बारीक फिरवून घेतली आहे। ह्याच्यामध्ये आता थंड पाणी टाकायचं आणि चमच्याने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। गाठी पण ही थंड असते आणि बडीशोप पण थंड असते। जर तुम्ही हे शरबत रोज पिलं तर तुमच्या शरीरातला सगळा थकवा निघून जातो आणि रिफ्रेश वाटतं। तर आता हे आपलं शरबत तयार आहे। तुम्ही हे सरबत असं पण पिऊ शकता। जर तुम्हाला सब्जा आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सब्जा पण टाकू शकता। तर इथे मी 1 चमचा ह्याच्यामध्ये सब्जा टाकलाय, जो आधी मी भिजवून घेतला होता। तो सब्जा पिल्यामुळे सुद्धा शरीरातला थकवा निघून जातो आणि रिफ्रेश वाटतं। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सब्जा टाकू शकता, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल। तर आता हे आपलं सरबत तयार आहे। अजून एका पद्धतीचं मी तुम्हाला सरबत दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी इथे मी एका ग्लासमध्ये बर्फ टाकलाय। ह्याच्यामध्ये आता 1 चमचा गाठीचं पावडर टाकायचं आणि इथे मी 2 चमचे लिंबाचा रस टाकलाय। थोडं थंड पाणी टाकायचं आणि एकदा चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर आता हे आपलं लिंबू सरबत तयार आहे।
तुम्ही हवं तर असंच लिंबू सरबत पिऊ शकता, किंवा जर तुम्हाला थोडं सरबतामध्ये मीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। तर इथे मी एक चिमूटभर असं मीठ टाकलंय आणि मीठ टाकल्यानंतर परत असं छान मिक्स करून घ्यायचं। जर तुम्ही हे सरबत उपवासासाठी करत असाल तर ह्याच्यामध्ये थोडं सेंधव मीठ टाका। आता हे आपलं लिंबू सरबत तयार आहे। तुम्ही हे लिंबू सरबत असं सुद्धा पिऊ शकता। जर तुम्हाला सरबतामध्ये सब्जा आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। तर इथे मी एक चमचा सब्जा टाकलाय। एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं। सरबताला कलर खूप सुंदर आलाय, अगदी टेम्पटिंग सरबत दिसतंय। तर आता हे आपलं लिंबू सरबत तयार आहे। आज मी तुम्हाला साखरेच्या गाठीपासून तीन वेगळ्या प्रकारचे सरबत कसे करायचे ते दाखवलंय। तुम्हाला कोणतं सरबत सर्वात जास्त आवडले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता। अजून कोणते नवीन रेसिपीज आवडत असतील तर तेही तुम्ही मला सांगू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकनवर क्लिक करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू। धन्यवाद।